मी विनंती करेन आमच्या नरेश्वर दादांना की आपण या आपले शुभ हस्ते आमच्या ऑफिशियल्सचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. चला दोन्ही टीम प्लीज लवकरात लवकर व्यासपीठासमोर या. चॅम्प्स 11 पनवेल टीम आणि ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड टीम आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आमच्या टेनिस क्रिकेट tenniscricket.in चा आपण सन्मान करूया. मी रिप्रेझेंटेटिव्हला विनंती करेन की आपण यायचे समोर. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. संतोषजी नाणेकर यांच्या वतीने हे सन्मान या ठिकाणी मात्र स्वीकारतील. चला आमचे प्रेक्षक आणि टीम दोघांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर या. भूषण भाऊ प्लीज आपली टीम घेऊन व्यासपीठासमोर या. आपला बक्षीस समारंभ चालू करायचा आहे. अंकुर सिंग आपलीसुद्धा टीम घेऊन आपल्याला या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, जेणेकरून आपण बक्षीस समारंभ सुरू करतो आहे. मी विनंती करेन मायेची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन tenniscricket.inला आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आमच्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे. हा एक शुभ सन्मान. त्यानंतर दोन दिवस ज्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीतांची मैफिल या स्टेजवरती या मैदानावरती आपल्याला ऐकायला मिळाली, डीजे हर्ष आपला सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विनंती आहे की आपण या लवकरात लवकर. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मिलिंद पाटील अँड ग्रुप आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला प्रॅक्टिस थांबवा प्लीज दोन्ही टीम. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सातत्याने की स्टेजच्या समोर या, लांब उभे राहू नका. जेवढं तुम्ही लांब उभे राहाल तेवढा बक्षीस समारंभाला उशीर होईल. त्यानंतर डीजे हर्ष यांचा सन्मान करूया. ज्ञानेश्वर दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्यानंतर आजच्या दिवसातील आमचे गुणलेखक मित्र आमचे आणि अर्थात आमचे छोटे बंधू विघ्नेशजी मडवी यांचासुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. या प्लीज खेळाडू भूषण भाऊ नका, दोन दोन मिनटं नका करू प्लीज. आपली बातचीत होत राहील सर्वांशी, परंतु पुढे या. विघ्नेश मडवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे स्पर्धेच्या निमित्ताने गुणलेखक म्हणून. त्यानंतर आमची पंच कमिटी या ठिकाणी यायचं आहे. दत्तात्रय मेहर सर, शशी मेहर सर आणि नीरजी राणावत सर यांच्या तिघांच्याही वतीने दत्ता मेहर आम्हाला विनंती आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारा. दत्ता मेहर सर हा सिनियर आहेत ते. आणि त्याचबरोबर आमचे आजच्या दिवशीचे एक अप्रतिम हिंदीचे रेडिओ जॉकी अर्थात समालोचक प्रदीपजी विचारे सर यांचा आपण सन्मान करूया. एक वेळ होती एक दोन वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर एक जबरदस्त समालोचक म्हणून नवी मुंबई ज्यांची ओळख होती. त्यानंतर
या व्यक्तीचं एक विशेष कौतुक आम्हाला काय वाटतं, पॅरालिसिस मधून हे व्यक्ती कव्हर होऊन आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी त्याच थाटामध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच प्रदीप सर. आपल्या दत्ताराम मेहर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. वन ऑफ द सिनियर प्लेयर फ्रॉम सारसोले गाव आणि त्यांचा सन्मान पंच कमिटीचा संपूर्ण सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. योगेशजी मडवी यांचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मात्र आपण पूर्ण करतोय. खूप खूप धन्यवाद पंच कमिटी आपला, मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चला बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी लगेच संपन्न करूया. त्यानंतर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत आणि सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करतोय दत्ताजी नाईक साहेबांना की आपले शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्या. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच विश्वजीत ठाकूर. आणि विश्वजीतला 500 रुपयांचा कॅश प्राईज सुद्धा आलेलं होतं त्या मॅन ऑफ द मॅचसाठी, तेही या ठिकाणी दत्ता नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र दिलं जाईल. विश्वजीत या. दत्तादा नाईक यांचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मात्र होतो. जास्त वेळ आपल्याकडून घेणार नाहीये. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अफलातून खेळी करत आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिली, मिस्टर कॉन्सिस्टंट योगेश पवार, मॅन ऑफ द मॅच फॉर द फायनल. सन्माननीय सचिनजी तांडेल साहेबांना विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचा आहे. योगेशजी पवार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक अॅक्रेडिट्स ट्रॉफी या ठिकाणी मात्र दिली जाते. योगेश पवार खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरणदादा व्यासपीठावर या आपण. बेस्ट फिल्डरची ही ट्रॉफी, आकर्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी या ठिकाणी मात्र दिली जाणार आहे. आणि किरणदादा व्यासपीठावर या आपण. योगेश मडवी यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक या ठिकाणी आपण प्रदान करा. आणि मिलिंद पाटील दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपले शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ही ट्रॉफी या ठिकाणी मात्र सुपूर्द करायची आहे. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ठरला आहे ज्याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना या स्पर्धेमध्ये सादर केला. आजच्या खुल्या गटामध्ये टीम आहे चॅम्प 11 पनवेल आणि प्लेयर आहे भावेश शेलार, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. यश भावेश आणि खऱ्या अर्थाने लहान मुलांचे कोचिंग क्लासेस सुद्धा त्याच्या घाटकोपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षकी पेशा या खेळाडूकडे आहे. आणि थोडक्यात बातचीत होणारच आहे कारण मुख्य बक्षीस समारंभ आहेत, त्यामुळे थोडी थोडी बातचीत आपण या ठिकाणी करूया. भावेश शेलार या ठिकाणी मात्र ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. भावेश तुमच्याशी बातचीत करूया. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी भावेश आपल्याला मिळते. पेशाने एक शिक्षक आणि त्यामुळे बोलण्याची आपल्याला आवड आहेच, यात शंका नाही आहे. काय म्हणशील बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाली. नगरसेवक चषक खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्न असतं आणि या स्पर्धेमध्ये तुला इंडिव्हिज्युअल बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळते, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय ट्रॉफी हातात घेऊन आणि खूप म्हणजे छान वाटलं माझं नाव आलं बेस्ट फिल्डरमध्ये, कारण की 3-4 टुर्नामेंट एफर्ट तर चांगले देतोय फिल्डिंगला पण कुठे नाव आलं नाही, म्हणजे कशात तरी कमी पडलो असेल, पण इथे नक्कीच काहीतरी चांगलं केलं आणि ट्रॉफीचा मान मिळवला. डेडिकेट कोणाला करशील? कारण आपल्या या एका ट्रॉफीमागे भरपूर जणांची मेहनत असते, असं पर्टिक्युलरली कोणाला डेडिकेट करशील ट्रॉफी? डेडिकेटेड सगळेच माझे सपोर्टर्स, NBWALE मॅनेजरपासून सगळे प्लेयर्स लोकांना मी डेडिकेट करतो. आणखीन एक प्रश्न तुझ्यासाठी, विवेक दादा आणि किरण दादाच्या मुलांना ट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळेल का? नक्की नक्की मिळेल, पण घाटकोपरपर्यंत यावर
पर्सनल ट्रेनिंग चालू करू शकतो आपण. चला ठीक आहे, हरकत नाही आहे. विश ऑल द बेस्ट भावेश शेलार, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर. पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या कमिटीला, कमिटीला विनंती की बेस्ट बॉलरची ट्रॉफी देण्यासाठी या. पण चिंटू वर्मा या, जितू मयूर, जितू मिथुन, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर या, या पुढे या ना कमिटी. आपलीच भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. नितेश, जितू, कमलेश म्हात्रे, मेहुल नाईक, आपण सुद्धा या. चला, आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर पुन्हा एकदा 6 विकेट्स ज्याच्या संपूर्ण या स्पर्धेमध्ये राहिल्या, टीम अगेन चॅम्प 11 पनवेल, आणि प्लेयर आहे इरफान ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. इरफान मलिक या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. यश स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून या आकर्षक जर्सीज आपल्याला दिल्या गेल्यात. दीपक शिंदे 70-70 स्पोर्ट्सचे, त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी आकाश स्पोर्ट्स, आकाश तारेकर स्पोर्ट्स वंडर बॉयची ही त्यांची ब्रँडची बॅट आपल्या ठिकाणी दिली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. इरफान मलिकसुद्धा आपण या ठिकाणी वार्तालाप करणार आहोत. बराचसा लांबचा दौरा ते करून इथपर्यंत आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. इरफान क्या कहना चाहोगे, काफी दूर से आप इस टूर्नामेंट को खेलने के लिए आए हो और साथ ही साथ आपको इस टूर्नामेंट की बेस्ट बॉलर की ट्रॉफी दी जा रही, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है काफी, इतने अच्छे अच्छे टीम के सामने अच्छा बॉलिंग करके और ये ट्रॉफी लेके काफी अच्छा लग रहा है और बहुत कुछ सीखने को मिलता है आगे, बस थैंक यू बोलना चाहेंगे. और उसी के साथ साथ अगर देखा जाए तो काफी टीमों के साथ आपका बहुत ही करीबी संबंध है, अच्छे रिलेशन आपके साथ मेंटेन हो चुके हैं, तो क्या कहना चाहोगे सभी प्लेयर्स के लिए, क्योंकि आप जब ओपन क्रिकेट खेलते हो आपको बाहर जाना पड़ता है जहाँ पर नए नए दोस्त मिलते हैं, क्या कहना चाहोगे? नवम्बर में आके कोई दोस्त बने क्या? सभी मेरे दोस्त हैं, मैं एक जगह नहीं टिकता, इधर उधर घूमता रहता हूँ, जो बुलाते खेलने चला जाता हूँ, तो इसके लिए सबसे जान पहचान हो ही गई है मेरी. ठीक है, थैंक यू वेरी मच. इरफान मलिक यांना उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार आपण या ठिकाणी मध्ये देऊन गौरवले. बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय दत्तादादा नाईक, सचिन दादा आणि त्याचबरोबर जयवंत दादांना विनंती करेन की आपण यायचे संयुक्तरित्या आपल्या बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 78 धावांची मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी मध्ये खेळली गेली. टीम आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड आणि प्लेयर आहे थॉमस डायस, पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म. जखमी वाघ आता मात्र पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काय फटकेबाजी होती या खेळाडूची, आणि या खेळाडूचा फॅन फॉलोविंग इतका मोठा आहे की विचारून सोय नाही. थॉमसशी सुद्धा आपण वार्तालाप करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण लिगामेंटच्या इंजरीनंतर त्याने आता पुन्हा एकदा या क्रिकेटमध्ये पदार्पण करत आज पुन्हा एकदा या नगरसेवक चषकातून दाखवून दिलंय की अजूनही वाघ जखमी जरी झाला असला तरीसुद्धा शिकार करू शकतो हे दाखवून दिलंय. थॉमस काय म्हणशील या संपूर्ण परफॉर्मन्सविषयी, कारण बेस्ट बॅट्समनची ही ट्रॉफी आता तुला मात्र मिळतीय. खरं तर इंजरीमध्ये होतास, इंजरीतून बाहेर पडल्यानंतर क्रिकेटमध्ये कशा रीतीने कमबॅक करण्याचं ठरवलंस? सर कमबॅक तर करायचंच होतं मला, इंजरी म्हणजे ते झाली, अनलकी होतो तेव्हा इंजरी झाली मला, पण नंतर 6 महिने काढले, 9 मंथ्समध्ये कमबॅक केला, टीमने खूप सपोर्ट केलं, फॅमिलीने, आणि एंड ऑफ द डे म्हणजे बरं आहे. परंतु 1.5 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता, पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये यायचं होतं असं वाटलं होतं की तोच फॉर्म पुन्हा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल? नाही नाही सर, कसं ग्रँटेड घेऊ शकत नाही आपण कुठला पण परफॉर्मन्स किंवा फॉर्मला, क्रिकेट आहे, थोडंसं स्ट्रगल केलं अगोदर मी, नंतर फॉर्ममध्ये आलं, आज बेस्ट बॅट्समन भेटलं तर खूप बरं वाटलं, टीम जिंकलं ते इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. आणखीन एक विशेष प्रश्न आहे की नेहमीच सदैव तुमच्या सोबत असणारे तुमचे टीम मेंटॉर निलेश परदेशी यांच्याविषयी काय म्हणाल? ऑफकोर्स निलेश परदेशी म्हणजे बघायला गेलं तर आमच्यासाठी म्हणजे एक फादर फिगरच आहे, टीम तर नंतर आहे. हां, कारण म्हणजे एवढं टीम चालवणं, टीम घेऊन प्लेयर लोकांना एवढं घेऊन जाणं सोबत खूप डिफिकल्ट वस्तू आहे, पण ते करतायत आणि लॉंग टाईमपर्यंत करतायत,
appreciate it. Thank you very much for your valuable words. And Thomas Dias la edikani apan best batsman chi trophy deun edikani sanmanit kelala ahe. Then vel apan edikani ghalavnar nahi ahot. त्यामुळे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी मात्र देऊया आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी मात्र देण्यासाठी दादांना विनंती करेन. सर्व मान्यवर आमचे जे उभे आहेत सर्व मान्यवर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, दत्तादादा नाईक, त्याचबरोबर सचिनजी तांडेल साहेब, जयवंतजी भोईर साहेब या सर्व मान्यवरांना आणि त्यांचे साथी सहकारी यांना विनंती करेन की आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चमचमती ही क्रिस्टल ट्रॉफी या ठिकाणी मात्र दिली जाईल. तर इथे उभे राहून आपण ट्रॉफी देऊया म्हणजे सगळे खेळाडू इथे उभे राहतील. आणि या स्पर्धेमध्ये उपविजेते पदाचे मानकरी भूषण पाटील यांची मेहनत खऱ्या अर्थाने सफल ठरली. फायनलपर्यंत आले आणि फायनलमध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्समुळे द्वितीय क्रमांकावरती राहावं लागलं. तर श्याम स्पोर्ट्स पनवेल टीम ठरली आहे या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदाचे मानकरी भूषण पाटील, आकाश चिंदारिया, आकाश जहांगीर हे सगळे खेळाडू यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संकेत पाटील असतील, धीरज भोईर आहेत, या सर्वांचं आपण कौतुक करतो. इम्रान मलिक असेल, यांनी सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपला दाखवला. आपण सर्वांनीच या कोणी थांबू नका, खाली जर्सी ज्यांनी घातली आहे ते सगळ्यांनी या वरती प्लीज. दर्पण आपण सुद्धा या प्लीज, लवकरात लवकर वरती या. इरफान आप भी आइए प्लीज. ज्यांना ज्यांना फायनलचे यश स्पोर्ट्सची टी शर्ट मिळाली त्यांनी कृपया या, कृपया व्यासपीठावरती या, लवकर या दादा प्लीज या. आपण हकदार आहात दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचे, आपला अधिकार आहे तिथं येणं. कारण ही स्पर्धा खेळण्यासाठी ना प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि जिंकल्यानंतर मग ते बक्षीस पहिला असो किंवा दुसरा असो ते मॅटर नाही करत, त्या तुम्हाला गोष्टी सांभाळून ठेवाव्या लागतात. चला तर या ठिकाणी आपण हे पाहतोय. थँक्स टू ऑल ऑफ यू, सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. भूषण पाटील या आपण आपल्याशी नक्कीच वार्तालाप होईल. या स्पर्धेच्या अंतिम जाता जाता चर्चा सत्रामध्ये आम्ही तुम्हाला भेटतोय. रोख रक्कम 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक भूषण पाटील. भूषण पाटील द्वितीय क्रमांक आपल्या स्पर्धेमध्ये मिळालाय, काय एकंदरीत भावना आहे द्वितीय क्रमांकासाठी? कारण चॅम्पियन पद तुम्हाला अपेक्षित होतं, द्वितीय क्रमांकावरती विराजमान व्हावं लागलं, टीम एफर्ट्स कुठे कमी पडले का असं काय वाटते? नक्कीच टायटल नेहमीच महत्त्वाचं असतं कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा तुम्ही उतरता, कारण की चर्चा फक्त टायटल मारणाऱ्याचीच होते नेहमी. सो ठीक आहे, एक स्टेप एक हडल आमची कमी पडली. हां, बॅटिंगमध्ये थोडेसे मला वाटते आम्ही बॅटिंग ऑर्डरमध्ये काहीतरी चेंजेस जर केले असते तर झालं असतं, इज अ पार्ट ऑफ द गेम. कुठल्या ज्या खेळाडूचा दिवस असतो, प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक दिवस वेगळा असतो. सो खेळाडू सर्व चांगले होते, बट क्रेडिट रायगड टीमला देखील देण्यात येईल, कारण की त्यांनी चांगली गोलंदाजी केली. अंकुरने, आशिष मेहरोलने, फिरोजने चांग आणि मोठ्याने त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे आम्ही त्यांना क्रेडिट जास्त देऊ. सो ओवरऑल ठीक आहे, टीम हॅपी आहे की आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो, बट एक हडल जर पुढे गेलो असतो तर अजून चांगलं फील झालं असतं. टीम ओनरची पॅकरची काही अपेक्षा, काही कॉल्स वगैरे किंवा काही भावना त्यांनी व्यक्त केल्या का या सेकंड टायटलविषयी? नाही, असेच स्पॉन्सर्स आपल्याला नेहमी पाहिजे असं, ज्यांची इन्व्हॉल्वमेंट थो म्हणजे नसते आणि त्यांना हार जितनी फरक नाही पडत. हरलो तरी त्यांचं सेम रिॲक्शन असतो, जिंकलो तरी सेम रिॲक्शन असतो. सो आम्ही फ्री असतो कुठलाही क्रिकेट खेळण्यासाठी. सो असे स्पॉन्सर असले की आपण त्यांना, जो क्रिकेटर असतो आणि तो जर स्पॉन्सर असेल तर त्याला कळतं की हार जीत हा पार्ट ऑफ द गेम आहे.
सो त्यांनी देखील त्याच रीते घेतलं पाहिजे, कारण की जेव्हा 11 खेळाडू जिंकायसाठी होतात तर समोरचे 11 खेळाडू देखील ते देखील जिंकायसाठीच असतात. सो त्या भावनेने सर्व स्पॉन्सरांनी विचार करावा आणि चांगलं क्रिकेट आणि चांगले क्रिकेटर्सला संधी द्यावा एवढीच इच्छा. नक्कीच. आणखीन एक प्रश्न होता की पॅकर्स आपल्यावरती भरपूर सारा विश्वास टाकतात, कारण आपण शारजासारखा स्टेडियम गाजवून आणला आहात, टेनपीएलची स्पर्धा आपण जिंकली आहात, त्याही पॅकर्सची भरपूर सारी इच्छा होती. आणि विशेषतः ज्यावेळेस एखादा संघ हरतो ना त्यावेळेस त्या पॅकरला दुःख होतं, ऑब्व्हियसली होत असणार, कारण एखाद्या संघामागे जर 22-25 हजार रुपये टाकायचे तर त्यामागे मेहनत आहे, तो पैसा त्या ठिकाणी कामी लावावा लागतो. काय म्हणाल पॅकर्सविषयी, काय तुमच्या काय भावना आहेत वैयक्तिक? नक्कीच, कारण की त्यांच्यावर आम्ही कॉर्डिनेट करत होतो. पैसे सर्वांनाच इम्पॉर्टंट असतो, कोणी असं हे नसतो की कोणी जे हारण्यासाठी कोणीच हे करत नाही. आणि ते माझ्यावर भरोसा दाखवतात तेवढे, म्हणजे साईट बनवापासून. आता आपण आज ही टुर्नामेंट बघतो आहे, एका दिवसात समाप्त देखील झाली, बट टीम बनवण्यासाठी 15-20 दिवस याच्या मागे लागलेलो असतो सर्वच. मग जसा उल्लेख केला निलेश परदेशी, त्यांनी एवढ्या वर्ष टीम सांभाळली खूप मोठी गोष्ट असते, कारण की पॅकर आणणं, त्यानंतर प्लेयर्सला त्यांची सर्व जबाबदारी बघणं हे खूप मोठा रोल असतो. क्रिकेटर्स फक्त क्रिकेट खेळतात, बट त्याच्या व्यतिरिक्तची जी कामं आहेत ना ती 90% असतात, ते खूप महत्त्वाचं असतं. 5% फक्त क्रिकेटर खेळतात, बाकी सर्व ओव्हरऑल ते सर्वांचं प्लेयर्सचं काय त्याची मॅनेजमेंट आहे किंवा तो कधी फ्री आहे, त्याचे काय अवेलेबिलिटीज आहेत, त्या रीते त्यांना करावं लागतं. सो मॅनेजर आणि स्पॉन्सर ह्यांची बॉन्डिंग खूप चांगली असते, कारण की जरी खराब खेळलो तरी प्लेयर्सला कोणी बोलत नाही, म्हणजे साईड बनवणारा मॅनेजर असतो त्याला सर्व दोष दिला जातो. सो ते खूप निवडायची, जे कुठनं प्लेयर्स निवडायचे ते खूप महत्त्वाचे असते. कुठल्या तुम्ही 11 खेळाडू, तुमचे कुठले स्लॉगर आहेत, कुठले ओपनर आहेत, कुठले बॉलर्स आहेत, ज्या या कंडिशनला परफेक्ट असतील त्या रीते साईड बनवावं लागतं, खूप कष्ट असतं. सो थँक्यू सो मच सर्वच जे स्पॉन्सर्स आहेत, जे आमच्यावर बिलीव्ह करतात आणि आम्हाला आम्ही त्यांना रिझल्ट्स देखील देतो, बट कधी कधी नाही होत, सो पार्ट ऑफ द गेम आहे, त्यांनी देखील समजायला पाहिजे आणि सर्व खेळाडूंनी एफर्ट्स टाकले पाहिजे, त्यांनी देखील समजायला पाहिजे की आपण ज्यांना रिप्रेझेंट करतो सो तुम्ही देखील आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच. हे होते भूषण पाटील, ज्यांनी खूप चांगल्या भावना पॅकर्सविषयी या ठिकाणी व्यक्त केल्या, टीम मॅनेजरविषयी व्यक्त केला. आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यापूर्वी आपण या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकूया. निश्चितपणे त्यांच्या भाषणानेच आपण या कार्यक्रमाची सांगता करतो आणि दादांना विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला उपदेशित करावा. नगर सेवक चषक शिरोने, गेले 2 दिवस रबरी बॉल क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत. काल मर्यादित षटकांचे ग्रामीण सामने आपण 10 संघ या मैदानावर खेळलेत, त्यामध्ये शिरोणी प्रतिष्ठान आणि ऐरोली वाशी असे 2 गावातील 1 संघ ही संकल्पना आम्ही राबवली. ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज सर्व इथले जी 2-3 गावं आहेत ह्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला, प्रेक्षकांनी इथले ग्रामस्थांनी दिला, खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. आज या प्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, मान्यवर, तसेच कार्यकर्ते आणि सर्व खेळाडू, आज ओपनचे सामने खेळवले गेले. जवळजवळ 10 संघांनी यामध्ये भाग घेतला आणि जवळ पाहतो आपण तर महाराष्ट्रापासून, गोव्यापासून, गुजरातपासून आणि झारखंड या राज्यातनं प्लेयर इथं खेळायला आले. ही खरोखर मोठी आमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेले 6 वर्ष आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित करतो, दरवर्षी आम्हाला प्रचंड प्रतिसाद या सामन्यांच्या माध्यमात मिळतो आणि हा ग्राउंडही तसाच आहे. आजूबाजूचा सारसोला असो, कुक्षेत असो आणि नेरूल असो, या शिरोणा असेल, या गावातल्या जे प्रेक्षक आहेत ते खरोखर जी क्रिकेटचे सामने बोलले तर प्रेक्षकांशिवाय होऊ शकत नाहीत. आणि इथले नियोजन, म्हणजे आमचे कार्यकर्ते असतील, किरण मेहर असेल, जयवन भोर असेल, दत्ता, अविनाश सुतार यांचं जे सहकार्य लागतं त्याच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा खेळवली जातो. याच्यात त्याच्यावर मागे अनेक टीमचे कार्यकर्ते आहेत, समजा लाईववाले आहेत, तसेच समालोचक आहेत, रायटर आहेत आणि इतर वर्ग काम करत असतो. आज ज्यांनी प्रतिसाद आम्हाला भरपूर प्रमाणात दिला
त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो। पुन्हा बोलायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। फार फार धन्यवाद आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब। अतिशय मार्मिक असं त्यांनी इथे आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लागोपाठ दोन दिवस ज्यांनी आपल्या कॉमेंट्रीच्या मराठीच्या वाणीतून आपणा सर्वांचं मनोरंजन केलं, आणि हल्ली जर बघितलं गेलं तर आपली नवी मुंबई असो, रायगड असो, अलिबाग असो किंवा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो, भिवंडी असो, सगळीकडे ज्यांचा बोलबाला आहे असे आमचे मित्र हर्षद मडवी यांनी या स्पर्धेला 104 चांद लावले आपल्या मराठी कॉमेंट्रीतून, समालोचकातून। तर त्यांचा देखील सत्कार मी करण्याची विनंती सरांना करतोय, त्यांचा सत्कार येथे करावा। आदरणीय नगरसेवक माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। आपला हा कॉमेंटेटर सगळीकडेच अतिशय फेमस आणि अतिशय मार्मिक असं समालोचन करतोय। वेल डन हर्षद। देन मॅन ऑफ द सिरीज कडे आता आपण जाणार आहोत। मालिकावीराची ट्रॉफी या ठिकाणी मात्र दिली जाईल। या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल ज्याचा संपूर्ण चांगला प्रवास राहिला, बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून धावांचा अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळाला, मैदानावर त्या दिवसभर पाऊस नव्हता परंतु धावांचा पाऊस पडत होता, बॉलिंग करताना विकेट टेकरची मोस्ट इम्पॉर्टंट भूमिका ज्याने निभावली आणि या संपूर्ण जगाला जिंकण्याचं धाडस ज्याने मात्र करून दाखवलं आहे, वर्ल्ड कप विजेता मॅन ऑफ द मॅच ज्याच्याकडे आहे, मिस्टर दिघोडे एक्सप्रेस विश्वजीत ठाकूर मॅन ऑफ द सिरीज, नगरसेवक चषक 2023 हा मालिकावीराचा मानकरी, आणि त्याला दिली जाणार आहे 70-70 स्पोर्ट्सकडून आकाश स्पोर्ट्सची ही ब्रँडेड बॅट। दीपकजी शिंदे यांच्या माध्यमातून खरं तर ही पुरस्कृत करण्यात आली ही बॅट आहे। आमचे सर्वच मान्यवर पाहुणे या पारितोषिकाला वितरित केली, विश्वजीत ठाकूर याच्याशी आपण नक्की वार्तालाप करणार आहोत याविषयी या संपूर्ण डिस्ट्रीब्युशन नंतर। एक मोठं नाव आहे, अभिनंदन अभिनंदन विश्वजीत। विश्वजीत या आपण आपल्याशी नक्कीच थोडक्यात बातचीत करणार आहोत, फार वेळ घेणार नाही आपला। विश्वजीत खरं तर तुझ्या नावातच विश्वजीत आहे, विश्व जिंकण्याचं स्वप्न आज तुझ्या मनाशी आहे, स्पर्धा जिंकलीस त्याचबरोबर मालिकावीराचा मानकरी ठरतोयस, अनेक मालिकावीराची पारितोषिकं तुझ्याकडे आहेत परंतु ही स्पर्धा तुझ्यासाठी भरपूर जवळची आणि अतूट संबंधाची स्पर्धा आहे, काय म्हणशील स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूपच सुंदर असते, दरवर्षीप्रमाणे त्या स्पर्धेला नंबर वनचं आपण हे देऊ शकतो, कारण टुर्नामेंट ऑर्गनाईज किरणदा असेल, नशोदा असेल, अविदा असेल, दत्ता असेल, चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात। मॅन ऑफ द सिरीज मिळाली, या एवढ्या 8 टीममधून एवढे प्लेयर्स खेळले गेले आणि एवढ्या प्लेयर्समधून एकट्या तुझी निवड होती आहे या ट्रॉफीसाठी, कसं वाटतंय? नक्कीच तुम्ही चांगला करणार तर तुम्हाला चांगली भेटणारच, कारण मी तेच लक्षात ठेवलं की टुर्नामेंटमध्ये जर आपला चांगला परफॉर्मन्स झाला तर टीम जिंकणार आणि आपलं पण नाव होणार। टीम परफॉर्मन्सविषयी, टीम बांधणीविषयी काय सांगशील? तुमच्या संपूर्ण टीम मॅनेजमेंटविषयी, निलेश दादाचा विषय पुन्हा आणतोय, निलेश दादा रायगडचा स्कॉड बांधण्यामध्ये अतिशय माहिर आहे, रायगड नव्हे तर सगळीकडेच कोणत्याही टीमचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे द्या, खूप उत्तमरित्या ते हाताळत असतात, त्याविषयी काय सांगशील विश्वजीत? नक्कीच प्लेयर्स हँडल भरपूर चांगल्या पद्धतीने करतो तो बस। तर विशेष सन्मान याच व्यक्तिमत्वाचा आपण करणार आहोत, निलेश दादा परदेशी यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान का, कारण त्याच्या मागे कारण आहे ते येता येता आम्ही सगळं सांगणार आहोत। भूषणने सगळं सांगितलं आणि भूषणने काय काय सांगितलं हे सगळ्यांच्या लक्षात आहे, एका टीममध्ये 12 प्लेयर जमा करणं, ते कुठून कुठून बोलवायचेत, कसे बोलवायचेत, त्यांना कसे मैदानावरती आणायचेत, किती ट्रॅव्हलिंग आहे, किती काय त्यांना द्यायचं आहे जेवायला, याचं सगळं उत्तम नियोजन करणारा या टेनिस क्रिकेट विश्वातला माझ्या नजरेतील बेस्ट मेंटर निलेश परदेशी दादांचा शुभ सन्मान ज्ञानेश्वर दादा विवेकजी सुतार साहेबांच्या
आणि किरण दादांचे शुभ असते आपण सन्मान या ठिकाणी मात्र करतोय. खूप मोठं हे भाग्य आहे. निलेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण तुम्हा सगळ्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारा एक अवलिया आहे. आणि निलेश दादांची नक्कीच आम्ही थोडक्यात बातचीत करू याविषयी. निलेश दादा काय सांगशील, पुन्हा एकदा तुझ्याकडे आता आम्ही आलो आहे. सगळ्या खेळाडूंची मनोगता ऐकली, तुझ्याविषयी सगळ्यांच्या खूप चांगल्या भावना आहेत. आज प्रत्येक टीमला जमा करणं, खेळाडू अरेंज करणं, त्यांचं ट्रॅव्हलिंगपासून ते त्यांच्या राहण्याची सगळी व्यवस्था, त्यानंतर पॅकर शोधणं, किती अडचणी असतात, सगळ्यांवरती तू मात करतोस, काय म्हणशील? गेले आता गेले 14-15 वर्ष झाली आम्ही रायगड टीम, म्हणजे आम्ही फॅमिलीसारखे सगळेजणं. पहिले भरपूर अडचण व्हायची मला मॅनेजमेंटला, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, स्पॉन्सर बघणं, प्लेयर जमा करणं, पण सगळे प्लेयर मला व्यवस्थित सपोर्ट करतात, सांभाळून घेतात आणि कंटिन्यू आम्ही आमचा तोच बंच असतो क्रिकेटमध्ये, तर त्यांचा मला सपोर्ट नेहमीच लाभतो. कधीकधी टीम जमा करताना किंवा कुठे टीम घेऊन जात असताना काही चुका आपल्याकडून नकळत घडतात, परंतु त्या चुका घडल्यानंतर टीम कशा पद्धतीने तुला बॅक देते, बॅक करते? तेच सांगितलं तुम्हाला, आम्ही सगळे फॅमिलीसारखे, ते सगळे थोडेसे सांभाळून घेतात की खराब टायमात आणि चांगल्या टायमामध्ये. थँक्यू व्हेरी मच. हे होते निलेश परदेशी, ज्यांचा विशेष सन्मान या नगरसेवक ट्रॉफीच्या निमित्ताने आम्ही केला आहे. आणि त्यानंतर आता आपण जाऊया, वेळ न घालवता यावर्षी तिसऱ्यांदा चॅम्पियन पद पटकावणारा हा रायगडचा संघ आज आपल्या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळेल. ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड, सुरेशजी राणा साहेबांचा हा संघ आहे. त्यांनी विश्वास दाखवला आणि तो विश्वास आज या ठिकाणी मात्र सार्थ ठरवताना आपल्याला रायगडचे हे सगळे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आपण या ठिकाणी या प्रथम क्रमांकाच्या आकर्षित ट्रॉफीला देऊन गौरव करूया आणि त्याचबरोबर रोख रक्कम 1,00,000 रुपये त्यांना मात्र देऊन आपण सन्मानित करणार आहोत. अभिनंदन टीम, ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगडचा स्क्वॉड या ठिकाणी मात्र दाखल होतोय. अभिनंदन, अभिनंदन योगेशदादा पवार, अभिनंदन फिरोज, अभिनंदन आकाश, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. विक्की मुंबईकर या ठिकाणी मात्र दाखल होत आहेत. आपलं दादा सर्वांचं शाहीद, आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. विश्वजीत ठाकूर, थॉमस डायस, आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करतो. आशिष मेहरोल, आणि ही चॅम्पियन पदाची सर्वात पहिले ट्रॉफी आपण या ठिकाणी मात्र स्वीकारावी. नगरसेवक चषक 2023 संपन्न होतो, परंतु योगेश दादाशी बातचीत होईल. योगेश दादा पवार आपण या, आपल्याशी थोडक्यात बातचीत केली जाणार आहे या स्पर्धेविषयी. योगेश दादा, खरं तर चॅम्पियन आपण बनलेला आहात या स्पर्धेमध्ये. रायगडचा स्क्वॉड तिसऱ्यांदा चॅम्पियन बनतो, गेल्या वर्षी रनर अप राहिला होता. काय खंत होती का मनामध्ये की यावर्षी चॅम्पियनशिपपर्यंत आपण आलात? टीमविषयी, परफॉर्मन्सविषयी काय सांगशील? टीमचा परफॉर्मन्स एकदम मस्त होता आणि मेन म्हणजे गेले 2-3 टुर्नामेंट आम्ही फर्स्ट राऊंडच हारतोय. फक्त प्लेयर्सनं सांगितलं की एकजुटीने खेळा, एकमेकांना बॅक करत राहूया, आपण कधी ना कधीतरी जिंकू. आणि आता तसंच झालं. आणि मेन म्हणजे मोठ्यांनी येऊन ज्या खेळ खेळले आहेत त्या एक्सेप्शनल होत्या आणि त्यामुळे आम्ही जिंकलो. खरं तर यूट्यूब लाईव्ह सध्या स्ट्रीमिंग सुरू आहे. आपणसुद्धा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर अकॅडमीचे फिल्डिंग कोच आहात. मुलांना आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण देत असतात. यंगस्टर जे आता नव्याने या सगळ्या क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये उतरले, त्या यंगस्टर लोकांना कशा पद्धतीने सल्ला द्याल, काय मार्गदर्शन करायला लागते थोडक्यात? मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शनच नाही, पण त्यांनी आपल्या अपॉर्च्युनिटीसाठी वाट बघितली पाहिजे आणि जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा त्यांनी परफॉर्मन्स दाखवला पाहिजे, तरच त्यांना पुढे त्यांचा स्कोप राहील काही असेल तर. कारण की हल्लीच्या मुलांना फक्त खेळायला पाहिजे आणि खेळताना आपला परफॉर्मन्स कसा बिल्ड होईल त्याकडे लक्ष न देता फक्त खेळण्यापेक्षा आपला परफॉर्मन्स बिल्ड कसा होईल त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. हे होते योगेश पवार, आणि ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली त्यांच्या नेतृत्वामध्ये. अभिनंदन योगेश पवार आणि टीम ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड. ही स्पर्धा आपण पाहत होतो, नगरसेवक चषक 2023 शिरवणे गावची ही मानाची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा होती. आणि या स्पर्धेमध्ये
विजेते पदावरती ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगडचा स्कॉर जाऊन पोहोचला आणि चॅम्प स्पोर्ट्स पनवेल टीमने उपविजेतेपद पटकावलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला आम्हाला मिळाला. टेनिस क्रिकेट डॉट इनचे भरपूर व्ह्यूअर्स आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहत होते. सर्वांनी खूप प्रेम दिलं, सर्व खेळाडूंचं अभिनंदन. आणि ही स्पर्धा यावर्षी 2023 पुरता आम्ही इथेच थांबवतोय असं आयोजकांच्या वतीने मी जाहीर करतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा काहीतरी नवीन घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ. दोन गाव एक कालच्या दिवसामध्ये खेळले गेले, आज ओपनचं क्रिकेट खेळलं गेलं आणि खऱ्या अर्थाने दोन दिवसाचा हा महासंग्राम आज इथे खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. या वर्षीसाठी रजा असावी, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटू याच मैदानावरती, तोच थरार आणि तोच अनुभव घेऊन तुमच्या समोर येऊ. धन्यवाद. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. शुभ